काय झालं आई? नले, आपण तिकडे जातोय खरं, पण यांना सांगितलेलं नाही, त्यांना आवडलं नाही तर? आई, एक विचारू का ग? हं? तूच म्हणतेस ना, मैत्रिणींमध्ये किती भांडण झालं तरी जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा कट्टीची बट्टी करायची असते. नारायण काका तर बाबांचे मित्र आहेत ना, मग आपण का नाही मदत करायची त्यांना? आता बाबा आले ना की तूच विचार त्यांना. बर, निघूया का आता? नाही तर पोचायला उशीर होईल. चल. थोड्या वेळेचा विरह सहन करणं सुद्धा खूप कठीण आहे, पण आमचं नाईलाज. निघायचं? सावी, एक महत्वाची गोष्ट विसरलीस तू न्यायला बाळा. काही नास्क्यांच्या सांगण्यावरून मी केलेली चूक आता सुधारते आणि ही ठेव तुझ्याकडे सोपवते. आज या घरातून देवीही चाललीये, लक्ष्मीही चाललीये. ज्या घरात देवी आणि लक्ष्मी वास करत नाही, जिथं लक्ष्मीचा अपमान होतो, त्या घराची काय वाताहत होते ते लवकरच कळेल सगळ्यांना. अहो, चला. हे काय, कुठं निघालात तुम्ही? भाऊजी, भागीरथी, भांडणांनी खरं वेगळे होतं, मन नाही, शेजार परका होतो, नाती नाही. चला घरी चला. नाही वहिनी, अहो 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे, होईल कुठेतरी सोय. आणि धर्मशाळा आहेतच की? नाही नाही, हे नाही चालणार. सख्खा मित्र जिवंत असताना तुम्ही धर्मशाळेत राहिलात तर यांना नाही आवडणार. पण निळकंठ? अहो, ते बाहेरगावी गेले. पण ते जे इथे असते ना, तर तेही हेच म्हणाले असते जे मी म्हणते. हे बघा, मला काही ऐकायचं नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे तुम्ही आता सगळेजण आमच्या घरी येणार आहात. आणि तुम्ही आला नाहीत ना तर मी रागवे ना.
तू स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करू शकत नाहीस. मग आता गावच्या अंमलदाराच्या मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्यासाठी तुझ्या मुसक्या बांधू, तुझी थिंड काढू, तुला कारावासात पाठवू. भाऊजी कसला विचार करताय? माझ्याकडून झालेल्या चुकीचा विचार करतोय बहिणी. मी चुकलोय. नको नको ते बोललोय निळकंठाला, त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊन भांडलोय त्याच्याशी. माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायलाच हवी होती, ती आता मिळाली. पण भाऊजी, अशा प्रसंगात आम्ही जर तुम्हाला मदत नाही केली तर ती शिक्षा आम्हाला मिळाल्यासारखं होईल. जयराम आणि गोविंद गावात जाऊन काहीतरी सोय बघतो, तुम्ही यांना सगळ्यांना घेऊन जा. भाऊजी, सावीच्या लग्नात तुम्हीच म्हणाला होतात ना, मुलगी सासरी जाते तेव्हा दोन घरांमध्ये सेतू बांधते, मग दोन कुटुंब दोन राहतच नाहीत, ती एक होतात. मग तशा अर्थानं म्हटलं तर आमचं घर तुमचंच नाही का? काका, लहान मुलांचा हट्ट म्हणजे देवाचा हट्ट असतो ना, मग याल ना तुम्ही आमच्याकडे? येताय ना काका आमच्याकडे? आता कुठल्या तोंडाने नाही म्हणू शकतो मी. काय ग, खिडकीला डोळे लावून काय पाहतेस एवढी? काही नाही, रमा काकूंचा भोचक पाणा पाहते. नेमक्या मध्ये आल्या आणि आता सगळ्यांना घेऊन चालल्यात बघा. मग? हो मग काय? मग काही नाही, मला नवल वाटतंय ते आपल्या घरच्यांचं. आपण सांगितलं थांबायला तर तयार झाले नाही, आणि निळकंठ काकांची इतकं फाटलंय तरी त्यांच्या घरी जायला मात्र तयार झाले. आता गावभर आपले वाभाडे काढायला मोकळे, आणि लोकही आपल्यालाच बोल लावतील. म्हणतील आई बाबांना घराबाहेर काढलं, भावे घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. उर्मिले, तू त्याची चिंता करू नकोस. मला जाणून घ्यायचंय माई आणि सावी होळी साजरी करण्याबद्दल काय बोलत होत्या. काय ग, हे काय बोलतोय मी? नखा एवढी सावी मला धमकवत होती, पण हा आनंद फक्त 3 दिवसाचा आहे. 3 दिवसानंतर आम्ही याच घरात होळी साजरी करू, पण तेव्हा तुम्ही आमच्या बरोबर नसाल. अहो, असं वचन देऊन गेली मला. काय, सगळं काही व्यवस्थित जुळून आलं होतं, अनायासे ती ब्याद घराबाहेर जात होती, तुला तिला दिवसायची काय गरज होती? तुम्ही मला का बोलताय? कारण तुझा स्वभाव ओळखू नये मी. स्वतःच्या स्वभावाला थोडी जरी मुरड घातली असतीस ना तरी काही बिघडलं नसतं. तुम्हाला खरंच असं वाटतंय की येत्या 3 दिवसात ती हे घर परत मिळवेल? बस नाही, हे असं काही होणार नाही, मी हे होऊ देणार नाही. येत्या 3 दिवसांपासून 33 कोटी देव जरी तिच्या मदतीला आले ना, तरी हे घर परत मिळवणं तिला शक्य नाही. त्याच्यासाठी स्टार प्रवाहच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब भी करा.